लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे, परंतु सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नाममात्र लसीकरण होत असल्याने यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करणं अत्यावश्यक बनलं आहे. ऑनलाईन नोंदणी नसल्यास आपल्याला लस घेता येणार नाही अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. सोलापूर शहरातील 200 अधिक ठिकाणी दररोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना वाढत असल्याने विषाणूपासून सुरक्षित राहण्याच्या हेतूने आता लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने शहरातील 27 लसीकरण केंद्रांना दररोज 150 डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली त्यांनाच लस द्यावी असा निर्देश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केला आहे. पुण्यावरून सोलापूर जिल्ह्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा 19,000 डोस प्राप्त झाले, त्यातील 7,000 तर शहरासाठी 11,000 डोस प्रत्येक तालुक्यासाठी 1,000 वितरित करण्यात आला आहे. संचारबंदीत लसीकरणासाठी सवलत दिल्याने केंद्राबाहेर गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवारी लस संपणार असल्याने शनिवारी प्रत्येक केंद्रांनी निम्मी लस वापरली. आता पुन्हा सोमवारी किमान 50,000 डोस द्यावेत अशी मागणी नोंदवण्यात आली आहे. कोवॅक्सिन लस केवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातच दिली जाते. उर्वरित केंद्रावर सिरमची कोविशिल्ड लस टोचली जात आहे. शहरात 27 तर ग्रामीण भागात 99 केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. एकूण 164 केंद्रांचं नियोजन करण्यात आलं आहे, परंतु लस मागणीच्या प्रमाणात मिळत नसल्याने सुरू केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रे पुन्हा बंद करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तेव्हा ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलं आहे त्यांनाच लस दिली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे.